पुण्यात दांडेकर पुलाजवळील मुळा मोठा कालवा फुटल्याने या भागातील नागरिकांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला होता. येथील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सरकारने 2 वेळा पंचनामे करून आपत्तीग्रस्तांसाठी 3 कोटी रुपयांची मदत जाहीर केली, मात्र अद्याप कोणतीही मदत येथील नागरिकांना मिळाली नाही. मुळा मोठा कालवा फुटल्याने काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. अनेकांचे संसार डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाले, तर कोणाचे घर पाण्यासोबतच वाहून गेले. ना झोपायला जागा, ना छत, अशा परिस्थितीत येथील कुटुंबे गेली 9 दिवस राहत आहेत. कोणी घर देतं का घर अशी विनवणी येथील महिला करत आहेत. सरकारने आपत्तीग्रस्तांना मदत तर जाहीर केली, मात्र अंमलबजावणीचं काय असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. आणि किती दिवसापासून तुम्ही सगळे घरी काम सोडून जवळपास थांबण्याचं काय कारण आहे तुमचं मुख्य? हे सरकारकडनं आम्हाला कळलं पाहिजे, घरं कुठे आहेत, कुठं नाही दिलेली, ते जे कोणाचं नुकसान झालं. तुम्हाला किती दिवसात मदत करू म्हणून सांगितलं होतं? 2 दिवसात. काय काय मदत देऊ म्हणून सांगितलं? घराला ज्यांची घर वाहून गेली त्यांना लगेच शिफ्ट करतो म्हणले होते. ते तर अजून नाही, आता 9 दिवस आलाय. आम्ही असंच हिंडतो इकडे तिकडे, कोणी येतंय का, कोण काय म्हणतंय का, कुठं लिस्ट लावली आहे का, निस्ते वर खाली धावपळ, नगरसेवक येते. आणि तुमच्या तुम्हाला 2 दिवसात साहित्य वगैरे देणार होते, गॅस सिलेंडर देणार? सिलेंडरचं स्वतः तर त्यांनी मला 5,166 रुपये भरायला लावले. आता माझे तर घरासकट पूर्ण गेले, मी कुठं भरू? तुम्ही सांगितलं का त्यांना की आमचं वाहून गेलं पंचनामा? तुम्ही आज अधिकारी येते पंचनामाला तर त्यांनाही माहिती दिली होती का सगळ्यांना? पंचनामा झालेला आहे सगळ्यांचा, लिखी लिहून गेले. तुमचं नुकसान घेतलं का त्यांनी? लिहून कितीचं झालंय काय वगैरे घेतलं? लिहून पण त्याचं अजून काहीच झालेलं नाही. सरकार सांगते तुम्हाला 2 दिवसात मिळेल, 3 दिवसात मिळेल, पण वाटतं मिळेल म्हणून मिळालेलं नाही. 133 दांडेकर पुलावर मी राहते. तुमचं नाव? माझं नाव साधना गणेश बोरकर. तुमचं घर कुठं होतं? हे बघा, हे इथे माझं घर आहे. ते लाईटीचं पूर्ण राहिलं, ते कार्पेट दिसतंय बघा पूर्ण. भिंत जी इथं ती पलीकड पडलेली, ती भिंत इथली होती, ती पलीकड पडली. त्यामुळे सगळी आमची घरातली नुकसान सगळं वाहून गेले, काय राहिलेलं नाही. आणि 8 दिवसानंतर तुमची काय परिस्थिती? अजून आम्ही फिरतोय इकडे तिकडे घराची, अजून आमची काय सोय झालेली नाही राहायचं कुठं काय. पण मदत काय मिळाल तुम्हाला? जेवण वगैरे गाठेंनी 2 टायमा 2-3 टायमाचं नाश्ता वगैरे. बाकी शासकीय मदत काय मिळाली तुम्हाला? म्हणजे सरकारी मदत कुठली मिळालेली नाही अजूनपर्यंत आम्हाला. 8 दिवस झाले तरी? 8 दिवस झाले. तुम्हाला काय मिळेल म्हणून सांगितलं होतं? घर बांधायला साहित्य मिळेल, पैसे मिळतील, काय सांगितलं पंचनाम्याच्या वेळी? घराला घर मिळणार, ज्याची घर गेल्या त्याला घराला घर मिळणार म्हणून सांगितलेली आहे. ज्याची नुकसान झाली त्याला नुकसान भरपाई मिळणार आहे. ज्यांची घराला घर गेले ते घर पण मिळणार आणि नुकसान भरपाई मिळणार. पंचनाम्यानंतर कोणी आलंय का इकडं? अजूनपर्यंत पंचनामे करून गेल्यानंतर कोणी आलेलं नाही. येतात आणि जातात निघून फक्त बघून.